मोहनदास करमचंद गांधी ऑक्टोबर 2 1869 जानेवारी 30 1948 हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनाने गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. 1944 मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांनी नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. 1915 मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारण्यमधील शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्रित केले. 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्म संभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन सांप्रदायिक वादाचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्वधर्म आणि पंत यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कर विरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे 400 किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. 1942 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला. स्वतःही याच तत्वानुसार जगले आणि इतरांनी तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटन मधील विस्टन चर्चिल यांनी त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताची धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी 1930 साली गांधीजींची अर्धनग्न फकीर म्हणून कुचेष्टा केली होती. त्यांच्या शेवटच्या वर्षामध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजींनी हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. 2 ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो. गांधीजींचे तत्वज्ञान निवड पुस्तके नव्हते तर ते उपयुक्त होते. सुरुवातीचा काळ गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरात मधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदर मध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. त्यांना उत्ता गांधी असे देखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या 3 पत्नी प्रसूती दरम्यान मृत्यू पावल्या होत्या. करमचंद हिंदू मोड समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णव समाजातील अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या मनावर होते तर पुतळीबाई वैष्णव समाजातील अत्यंत धार्मिक वातावरणात बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्वांचे बीज याच काळात रोवले गेले. जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदासवर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वाङ्मयातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र 2 कथांचा मोहनदासांच्या मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबूल करतात की या 2 कथांमुळे त्यांच्या मनावर अनिष्ट परिणाम झाला होता. ते लिहितात, त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशी हरिश्चंद्रासारखा वावलो असेन. गांधीजींच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व ओळखीचा माग हा या पौराणिक पत्रापर्यंत येऊन पोहोचतो. वयाच्या 13 वर्षी त्यांचा कस्तुरबा माखणजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. त्यांचे नाव लहान करून कस्तुरबा असे घेतले जाईल.
पण त्या काळातील रिवाजानुसार कस्तुरबा बहुतांश काळ त्यांच्या वडिलांच्या घरीच होत्या. या प्रक्रियेत मोहनदासाला शालेय शिक्षणाचे एक वर्ष गमवावे लागले. लग्नाच्या दिवसाच्या आठवणी बद्दल ते एकदा म्हणाले होते, आम्हाला लग्नाबद्दल फार काही माहीत नसल्यामुळे लग्न म्हणजे आमच्यासाठी नवीन कपडे घालणे, गोड खाणे आणि नातेवाईकाबरोबर खेळणे. इसवीसन 1885 मध्ये जेव्हा गांधीजी 15 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली. इसवीसन 1888 मध्ये हरिलाल, इसवीसन 1892 मध्ये मणिलाल, इसवीसन 1897 मध्ये रामदास आणि इसवीसन 1919 मध्ये देवदास. त्यांच्या पोरबंदर मधील प्राथमिक तसेच राजकोट मधील माध्यमिक शिक्षणामध्ये ते एक साधारण विद्यार्थी होते. त्यांचा एका वार्षिक परीक्षेतील अहवाल पुढील प्रमाणे होता, इंग्रजीत चांगला, अंकगणितात ठीक आणि भूगोलात कच्चा, वर्तणूक अतिशय चांगली, हस्ताक्षर खराब. ते मॅट्रिकची परीक्षा भावनगर मधील सामलदास कॉलेज मधून थोड्या कष्टानेच पास झाले आणि तेथे असताना त्यांनी वकील व्हावे या त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेबद्दल ते नाखुश होते. बॅरिस्टर शालेय शिक्षण संपवून वयाच्या 19व्या वर्षी इसवीसन 1888 मध्ये ते इंग्लंड मध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्याने इनर टेम्पल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस बाई व बाटली यापासून दूर राहू असे वचन दिले होते. त्यांनी तेथे पालन केले, परंतु लंडन मध्ये सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही आणि लंडन मधील दुर्मिळ असलेल्या एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत खूप वेळा उपाशी राहत. गांधीजींनी तेथे इंग्रजी चालरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवण लावणे. ते इंग्लंड मध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्यांच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तींना गांधी भेटले त्यातील काही स्त्रिया थिओसोफिकल सोसायटीच्या सदस्य होत्या. त्यांनी गांधींना आपल्या येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. अति धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले. इंग्लंड मध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. 1891 मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा लंडन मध्ये असताना देहांत झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबई मध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही, कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजळू होते. खटल्यासाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले, परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. 1893 मध्ये त्यांनी त्या काळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ मधील एका पदासाठी दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीसाठी एक वर्षाचा करार केला. दक्षिण आफ्रिका गांधीजींनी आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. तेथे त्यांनी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्य विकसित केले. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरिमिट यांनी गांधींना नोकरी दिली. भारतीयत्व सर्व धर्म आणि जातीमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीजींनी या सर्वांना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण साधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. तेथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधींना समाजाच्या विकलांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यामध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्येपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले. दक्षिण आफ्रिके गांधीजींना गौरतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले. तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना पीटर मार्जीबर्ग मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजींनी नकार देताच त्यांना अपमान करून रेल्वे मधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीजींनी प्लॅटवरील गेट रूम्स मध्ये काढली. गांधीजींनी ठरवले असते तर उद्धामर्थन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते आदल घडवू शकले असते, पण सूड भावनेने कोणाला शिक्षा करविणे
हा त्यांचा हेतू नव्हता, तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता. पुढे एकदा प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासा त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे डर्बनमध्ये न्यायाधीशांनी त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधीजींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीजींनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद असमानता यांना सामोरे गेल्यावर गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. तेथील भारतीयांना मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांधीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयावरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इसवी सन 1894 मध्ये नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इसवी सन 1897 मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर डर्बन मध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांना जमावने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिथे मारण्याचा प्रयत्न केला आणि केवळ पोलीस अधीक्षकांच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्वामध्ये नव्हते. इसवी सन 1906 मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये त्या वर्षीच्या 11 सप्टेंबरला गांधीजींनी पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या सत्याग्रहाच्या आणि अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करताना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आव्हानाला साथ दिली आणि आगामी 7 वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला. चापकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्ल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरित्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकशोभाची नोंद घेण्यास आणि गांधीजींची वाटाघाटी करण्यास स्वतः तत्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्टियान स्मटस याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकावरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे लोकशोभ निर्माण झाला. गांधीजींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षा दरम्यान परिपक्व झाली. 1906 मध्ये इंग्रजांनी नाताळ मध्ये झुलू राजाविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजीच्या बाजून लढण्यासाठी भारतीयांना भरती करून घेण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. भारतीयांनी पूर्ण नागरिकांच्या दाव्यास वैध ठरवण्यासाठी इंग्रजांच्या पाठिंबा देणे गरजेचे आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. ब्रिटिशांनी गांधीजींची ही मागणी मान्य केली आणि 20 जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचर वरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधीजींच्या नियंत्रणाखाली होती. 2 महिन्यापेक्षा कमी काळ या तुकडीने काम केले. या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आव्हान देणे निराशाजनक आहे. त्यांनी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अशा अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल. नंतर जेव्हा काळ्या लोकांचे बहुमत सत्तेत आले तेव्हा गांधीजींना राष्ट्रीय नायक म्हणून विविध स्मारकात घोषित करण्यात आले. स्वातंत्र्य संग्राम इसवी सन 1915 मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनातून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळकृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळकृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते.
गोखले यांच्या संयम संतुलनाने व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. गांधीजींनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या विघीष परंपरावर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. गांधीजींनी 1920 ला काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मागणीमध्ये सतत वृद्धी करत 26 जानेवारी 1930 काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि काँग्रेसने 1930 मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊन ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. 1939 सप्टेंबर मध्ये कोणाशी सल्लामसलत न करता व्हायसरॉयने जेव्हा जर्मनी विरुद्ध युद्ध जाहीर केले तेव्हा गांधीजींनी आणि काँग्रेसने ब्रिटिश सरकारचा पाठिंबा काढून घेतला. गांधीजींनी 1942 मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटिश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लिम लीगने ब्रिटनला सहकार्य केले आणि गांधीजींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची पाकिस्तानची मागणी केली. 1947 मध्ये ब्रिटिशांनी भूमीची फाळणी केली आणि गांधीजींनी अमान्य केलेल्या शर्तीवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले. पहिल्या महायुद्धातील भूमिका 1918 ला पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात व्हायसरॉयने गांधीजींना दिल्ली एक युद्ध परिषदेसाठी बोलवले. कदाचित गांधीजींनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठिंबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता. गांधीजींनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. 1906 मधील झुलू युद्ध आणि 1914 मधील प्रथम जागतिक युद्धामधील भरतीच्या विरुद्ध यावेळी जेव्हा त्यांनी रुग्णवाहिका दलासाठी स्वयंसेवक भरती केले तेव्हा योद्धे भरती करण्याचा प्रयत्न केला. जून 1918 ला प्रसिद्ध केलेल्या एका फौजेत भारतीय होण्याचे आव्हान मध्ये गांधीजी म्हणतात, ही गोष्ट प्रतिष्ठात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजे शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता. आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे. असे जरी असले तरी व्हायसरॉय च्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, वैयक्तिक रित्या कोणालाही मित्र व शत्रू मारणार नाही अथवा जखमी करणार नाही. गांधीजींच्या युद्ध भरतीने त्यांच्या अहिंसेबद्दलच्या एकजिनशीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली अंद्रियूस नमूद करतो, वैयक्तिक रित्या मला कधीही त्यांच्या या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःचे तर वर्तनाशी मेळ घालता आला नाही आणि हा त्या मुद्द्यापैकी एक आहे ज्यावर मी वेदनादायक रित्या असहमत झालो आहे. चंपारणने आणि खेडा गांधीजींना पहिले मोठे यश 1918 मध्ये चंपारणने आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारणने बिहार मधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नील उत्पादन करावं लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यामुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडे आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू अस्पृश्यता पडदापडत अशा अनेक समस्या या गावामध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ. पण इंग्रजांनी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढत होते. गुजरात मधील खेडामध्ये सुद्धा तिथे काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांनी विश्वासात घेऊन त्यांनी गावच्या स्वच्छतेचे तसेच शाळा रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. यासोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले. जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले तेव्हा गांधीजींचा प्रभाव जाणून आला. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदाराविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली. तसेच कर वाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली.
या आंदोलना दरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक बापू आणि महात्मा म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदारजी पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानंतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगात सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली. असहकार गांधीजींनी असहकार अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाब मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकाबद्दल सहानुभूती दर्शवणारा आणि दंग्याचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला, पण गांधीजींच्या तत्वानुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्यांचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांना ठराव मांडणी केला, पण त्या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते. डिसेंबर इसवीसन 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. पक्षाचे सभासदत्व थोड्याशा फीच्या मोबदल्या सर्वांना खुले करण्यात आले. पक्षातील शिस्त वाढण्यासाठी श्रेणीनुसार समित्या बनवल्या गेल्या. त्यामुळे फक्त उच्चगुरुसाठी समजल्या जाणाऱ्या पक्षाचे स्वरूप बदलले आणि काँग्रेस जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष बनला. गांधीजींनी अहिंसेच्या तत्वाला स्वदेशीची जोड दिली. त्यांनी सर्वांना परदेशी विशेषतः ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले. या तत्वानुसार सर्व भारतीयांनी ब्रिटिश कपड्यांच्या ऐवजी खादीचा उपयोग करावा असे अभिप्रेत होते. प्रत्येक भारतीय पुरुष आणि स्त्रीने प्रत्येक गरीब आणि श्रीमंत व्यक्तीने दिवसाचा काही काळ भारतीय लढ्याच्या समर्थनात चरख्यावर सूत कातावे असा गांधीजींचा आग्रह होता. याचा मुख्य उद्देश शिस्त आणि स्वावलंबनाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवणे तसेच स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेणे हा होता. ब्रिटिश वस्तूंच्या बहिष्काराबरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार, सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले. असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, पण असहकार चळवळ जोमात असताना थांबवण्यात आली. याला कारण ठरले उत्तर प्रदेशातील चौरीचोरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. 4 फेब्रुवारी इसवीसन 1922 रोजी पोलिसांनी जमावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात 3 जण मरण पावले तर पोलीस ठाण्यात 23 पोलीस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली. 10 मार्च इसवीसन 1922 ला गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व 6 वर्षाच्या तुरुंगवास ठोठावण्यात आला. इसवीसन 1924 मध्ये 2 वर्षाच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली. गांधीजींची तुरुंगात असताना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे 2 गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारिणीत भाग घेण्याकडे होता, पण चक्रवर्ती राजगोपालचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता. हिंदू मुस्लिमांमधला चळवळी दरम्यान वाढीस लागलेल्या एकोपा सुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधीजींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. इसवीसन 1924 मध्ये त्यांनी यासाठी 3 आठवड्यांचा उपवास केला, पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह 1920 दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील मत दूर करण्यावर केंद्रित केले. या काळात त्यांनी समाजातील अस्पृश्यता, दारू समस्या आणि गरिबी कमी करण्याचे आपले प्रयत्न चालू ठेवले. राजकारणाच्या पटावर ते इसवीसन 1928 मध्ये परत आले. 1 वर्ष आधी ब्रिटिश सरकारने संविधानात
सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये एक पण भारतीय सदस्य नव्हता. या कारणाने भारतीय पक्षांनी या समितीवर बहिष्कार टाकला. गांधीजींनी 1928 च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला. त्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती, पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी 1 वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि 31 डिसेंबर 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून प्रत्येक लहान थोराने हा दिवस साजरा केला. गांधीजींनी मग मार्च 1930 मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची प्रणती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. 12 मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा 6 एप्रिलला 400 किलोमीटरचा प्रवास करून दांडीला पोहोचले. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उकडण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वात यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल 60,000 अधिक लोकांना तुरुंगात डांबले. शेवटी लॉर्ड एडवर्ड आर्विन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारने गांधीजींची वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च 1931 मध्ये गांधी आर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्या बदल्या कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये लंडनमध्ये होणाऱ्या बोलमेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षातील निराशाजनक ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऐवजी भारतातील राज्य रजवाडे आणि अल्पसंख्याक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. त्यातच भर म्हणजे आर्विन नंतर आलेले लॉर्ड विलिंग्टन यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्या अनुयायावरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता, पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाही. इसवी सन 1932 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. या विरोधात गांधीजींनी 6 दिवसाचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील पालवणकर बल्लू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या. याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या करारानुसार पुणे करार असे म्हटले जाते. येथून पुढे गांधीजीने दलितांच्या अवतारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन म्हणत 8 मे 1933 गांधीजींनी दलित चळवळीसाठी 21 दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाही. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. त्यांच्यामध्ये दलितांना हरिजन म्हणणे म्हणजे त्यांना सामाजिक दृष्ट्या अपरिपक्व म्हणण्यासारखे आहे आणि ते संभवतात उच्च जाती दलितांच्या पालक आहेत असे प्रतीत करते. गांधीजी हे दलितांचे राजनैतिक हक्क हिरावून घेत आहेत असे पण आंबेडकर आणि त्यांच्या काही सहकार्यांना वाटत असे. आंबेडकरांसारखे दलित समाजातील नेते असताना सुद्धा आणि स्वतः वैश्य असूनही आपण दलितांची बाजू मांडू शकतो असा गांधीजींना विश्वास होता. इसवी सन 1934 च्या उन्हाळ्यात गांधीजींवर 3 अयशस्वी प्राणघातकी हल्ले झाले. जेव्हा काँग्रेसने निवडणुका लढवण्याचा आणि फेडरेशन आराखड्या अंतर्गत सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गांधीजींनी आपल्या पक्ष सभासदत्वाचा राजीनामा दिला. गांधीजी पक्षाच्या या निर्णयाबद्दल असहमत नव्हते, पण त्यांना असे वाटले की जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची भारतीयमधील प्रसिद्धी पक्षाचे इतर साम्यवादी, समाजवादी, कामगार प्रतिनिधी, विद्यार्थी, धार्मिक रूढीतत्ववादी आणि व्यापारी वर्गातील प्रतिनिधींना आपले विचार जनतेसमोर मांडू देण्याचे आड येणार नाही. तसेच गांधीजी ब्रिटिश सरकारमध्ये सहभाग स्वीकारलेल्या पक्षांचे काँग्रेस नेतृत्व करून इंग्रजांना त्यांच्या विरुद्ध बोलण्याची अजून एक संधी देऊ इच्छित नव्हते. गांधीजींची जन्मभूमी गुजरात मध्ये गौतम शिंदू आणि
सर्व जैन शाकाहारी होते आणि गांधीजींचे कुटुंबीय याला अपवाद नव्हते. लंडनला शिकायला जाण्याआधी गांधीजीने त्यांची आई पुतळीबाई आणि काका बेचारजी स्वामी यांना वचन दिले होते की ते मांस बाई व बाटली यांच्यापासून दूर राहतील. पुढे गांधीजी कडक शाकाहारी बनले. त्यांनी मोरल बेसिस ऑफ व्हेजिटेरियनिझम हे पुस्तक लिहिले आहे. तसे शाकाहारावर अनेक लेख सुद्धा लिहिले आहेत. त्यातील काही लेख लंडन व्हेजिटेरियन सोसायटीच्या द व्हेजिटेरियन या प्रकाशनातून प्रसिद्ध झाले आहेत. लिखित पुस्तके गांधीजीने विपुल लेखन केले आहे. अनेक दशकासाठी त्यांनी बऱ्याच वर्तमानपत्रांचे संपादन केले. त्यामध्ये गुजराती हिंदी आणि इंग्रजी मध्ये हरिजन दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना इंडियन ओपिनियन आणि भारतात परत आल्यावर इंग्रजी मधील यंग इंडिया गुजराती मासिक नवजीवन यांचा समावेश आहे. नवजीवन हिंदी मधून पण प्रकाशित केले गेले. याबरोबरच ते जवळपास प्रत्येक दिवशी अनेक वर्तमानपत्रांना आणि व्यक्तींना पत्रे लिहित असत. गांधीजींनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रकाशित आहे. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षावर त्यांनी सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह हे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांनी हिंद स्वराज किंवा इंडियन होम ही राजकीय पुस्तके लिहिली आहेत आणि जॉन रस्किनच्या अंटू दिस लास्ट चे गुजराती भाषांतर केले आहे. हा शेवटचा लेख त्यांच्या अर्थशास्त्रावरील विचारसरणींचे वर्णन करतो. त्यांनी शाकाहार आहार आणि स्वास्थ्य धर्म सामाजिक परिवर्तन इत्यादी विषयावर सुद्धा विपुल लेखन केले आहे. ते सामान्यतः गुजरात मध्ये लिखाण करत पण त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी आणि इंग्रजी भाषांतराचे परीक्षण सुद्धा ते करत असत. गांधीजींचे पूर्ण लेखन भारत सरकारने संकलित महात्मा गांधीजी या नावाखाली 1960 दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास 100 खंड व 50,000 पाने आहे. इसवी सन 2000 मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधीजींच्या अनुयायांनी केला होता. गांधीजीवरील पुस्तके अनेक चरित्रकारांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. त्यातील दोन चरित्रे उल्लेखनीय आहेत. डीजी तेंडुलकर यांचे 8 खंडातील महात्मा लाइफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी आणि पॅरेलल आणि सुशीला नायर यांचे 10 खंडातील महात्मा गांधीजी. अमेरिकेच्या सैन्य दलातील कर्नल जीपी सिंग यांनी गांधीजीवर टीका करणारे पुस्तक गांधी बियाइंड द मास्क ऑफ डिव्हिनिटी प्रकाशित केले आहे. पण त्याला वाचकाकडून खूप कमी पाठिंबा मिळाला आहे. मराठीमध्ये पु ल देशपांडे आणि गांधीजींचे चरित्र लिहिले आहे. अज्ञात गांधी नावाने पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारगडे यांनी त्यांचे मराठीत भाषांतर केले आहे. गांधीजीवरील चित्रपट ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड अँटनबरो यांनी गांधीजींच्या आयुष्यावर इंग्रजी चित्रपटाची निर्मिती केली. यात महात्मा गांधींची भूमिका बेन किंग्सले या ब्रिटिश अभिनेत्यांनी केली. हा चित्रपट इसवी सन 1881 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 8 ऑक्सफर्ड पुरस्कार जिंकून त्यावेळेस विक्रम स्थापन केला होता. या चित्रपटाचे जगातील सर्वच मुख्य भाषेत भाषांतर झाले असून बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगले यश मिळवले. इसवी सन 2006 मध्ये बॉलिवूड मध्ये विधू विनोद चोपडा यांनी लगे रहो मुन्नाबाई या विनोद चित्रपटाची निर्मिती केली. यात एक गुंड प्रवृत्तीचा नायक एका मुलीला प्रभावित करण्यासाठी आपण गांधीजीचे मोठे अनुयायी आहोत हे दाखवतो व त्यासाठी तो गांधीजींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करतो. त्यानंतर त्याला नेहमी गांधीजी जवळ असल्याचे व त्याला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे भास होत राहतात. या चित्रपटात गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या तत्वांचा आजच्या काळातही वापर करता येतो हे दर्शवण्यासाठी प्रयत्न केला आहे. महात्मा गांधीजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्माजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. 1888 मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली. 1891 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तिथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगाने तेथील भारतीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनात ओढले गेले.
पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळवण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोग ही त्यांनी तिथेच केला. तिथेच त्यांनी 1903 मध्ये इंडियन ओपिनियन नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. 1914 मध्ये ते भारतात परतले. 1915 पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. 1917 मध्ये त्यांनी चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. पुढे 1920-22 मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, 1930-32 दरम्यान दांडी येथील मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, 1940-42 दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि 1942-43 चे भारत छोडो आंदोलन, या साऱ्या महात्माजींचे नेतृत्व जाळून उठले. 9 ऑगस्ट 1942 ला त्यांनी मुंबई येथे करो वा मरो असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे 6 मे 1944 ला त्यांना सोडण्यात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोवाखोली सुरू असलेल्या जाती दंगली दंगल विजयासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणाऱ्या महात्मा गांधींना एका असंतुष्ट 30 जानेवारी 1948 मध्ये गोळी घातली. एका असंतुष्टाने 30 जानेवारी 1948 मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. महात्मा गांधी केवळ अटल राजकारणी नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ होतेच. याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहोचवली. त्यांच्या सरळ साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे, व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो, ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले. त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजेच वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदीने गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले. त्यांनी सुरू केलेल्या हरिजन वृत्तपत्राचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, राजनीती यांचे विवरण असायचे. प्रख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धर्तीवर निर्माण झाला होता यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल. महात्मा गांधींचे विचार आणि तत्वज्ञान सर्वधर्म संभाव, हिंदुत्व व समाजवाद या 3 विचारधारांचा योग्य समन्वय करून त्यांनी भारताला सुयोग्य अशा राष्ट्रीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला. तसेच जगातील इतर देशांसाठीही अशा प्रकारचा शांततामय सहजीवनाचे उद्दिष्ट असणाऱ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास उद्युक्त केले. त्यांची मानवता, निसर्ग, आपला स्वतःचा धर्म यावरील श्रद्धा, जीवनातील साधेपणा व अहिंसेवरील गाढा विश्वास यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व स्थल काळातील आदर्श बनले. सारे जग आज हिंसेच्या शक्यतेने भयग्रस्त झाले आहे. मोठ्या साम्राज्यवादी संस्थांच्या शोषण व पिळवणूक यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे आणि मानवी लालसेपायी पृथ्वीवरील निसर्गास धोका निर्माण झाला आहे. या परिस्थितीत महात्मा गांधीजींच्या विचारांची साऱ्या जगाला आज खरी गरज आहे. अहिंसक सामाजिक चळवळीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देते ही त्यांची जीवनाची महान उपलब्धी होती. या यशामुळे अहिंसक मार्गाच्या क्षमतेला नवी ताकद मिळाली व कोणत्याही सामाजिक, आर्थिक व राजकीय व पर्यावरणीय व्यवस्थेतील बदलासाठी ते एक प्रभावी, सर्वमान्य व विधायक साधन बनले. विविध धर्म, भाषा याबरोबरच सामाजिक व आर्थिक विषमतेने ग्रासलेल्या व लहान मोठ्या समूहात या संस्थानात विभागलेल्या भारतावर राज्य करताना प्रशासकीय सोयीसाठी स्वातंत्र्यपूर्वीच्या ब्रिटिश शासकाने व्यवस्थापन व कायद्याची चौकट तयार केली होती. आपल्या पूर्वजांनी शांततामय सहजीवनाचे तत्व आपल्या भारतीय संस्कृतीस दिले होते. अनेक नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करून राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात निर्माण केली. सरदार पटेल यांनी सारा भारत देश एकत्र जोडून
भारतीय संघराज्य बनवण्याचे महान कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वधर्म संभाव लोकशाही व समाजवाद या तीन मूल्यावर आधारित भारतीय राजघटना तयार केली. दुर्दैवाने गेल्या 60 वर्षात भारतातील जनता या आपल्या स्वीकृत मार्गापासून दूर गेली आहे. आज पण आपण काय पाहतो, धर्म लोकशाही व समाजवाद या तिन्ही संकल्पनांना आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी व राजकीय लाभासाठी उपयोग केला जात आहे असे दिसते. लोकशाहीचे यश हे स्वयंशिस्तीवर अवलंबून असते हे आपण विसरलो आहोत. सर्व राजकीय पक्ष लोकशाहीबद्दल आपली आस्था व्यक्त करतात, मात्र प्रत्यक्षात लोकशाहीच्या खालील मूलभूत आवश्यक बाबींचा विचार करत नाही. जबाबदारी, व्यक्ती स्वातंत्र्याची हमी नागरिकांना घटनेने दिली असली तरी कोणाही व्यक्ती धर्म वा सामाजिक गटाविरुद्ध मान हानिकारक ते करण्यास वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. प्रत्येकाने दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे. जरी दुसऱ्याचे मते मान्य नसतील वा सामाजिक तणाव निर्माण करणारे असतील तरी फक्त अहिंसक व विधायक मार्गाने त्यास विरोध करण्याचा अधिकार आपल्याला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कोणाही व्यक्तीला व संस्थेला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे कृती करावयास हवी. म्हणजे कोणाच्याही दैनंदिन कामातील अडथळा, तोडफोड, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाही काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. प्रामाणिकपणा, तुम्ही तुमच्या तत्वाशी व अंगीकृत कार्याशी प्रामाणिक असले पाहिजे. प्रामाणिकपणा हा शब्द आता ऐतिहासिक बनला आहे. जुने सेवानिवृत्त वृद्ध प्रामाणिकपणाच्या व निष्ठेच्या गोष्टी सांगतात. आता लोक एका रात्रीत आपला पक्ष बदलतात आणि आयुष्यभर ज्या पक्षाची तत्वे स्वीकारली त्यांच्यापासून पूर्णपणे विरोधी मते असणाऱ्या पक्षाची आपली निष्ठा जाहीर करतात. दुर्दैवाने त्यांचे पाठीराखे आपल्या नेत्याच्या निर्णयाबरोबरच एका मिनिटात आपली निष्ठा बदलतात. पूर्वग्रहापासून पारखत कोणतीही घटना ही कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्रयस्थ दृष्टीने व केवळ राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून तपासणे आवश्यक आहे. मात्र असे दिसते की कोणी वा कोणत्या पक्षाच्या संदर्भात ही घटना आहे याचाच फक्त विचार केला जातो व त्यावरून मत बनवले जाते. यामुळे कोणतीही घटना विपर्यस्त स्वरूपात लोकांपुढे मांडली जाते. समाजात परस्पर विरोधी गट तयार होतात. शोषित व्यक्ती संप, रास्ता रोको, जाळपोळ, तोडफोड याद्वारे आपला संताप व्यक्त करतात. राजकीय नेते व समाजसेवक या बाबतीत शासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत न करता अशा विध्वंसक कृत्यांना फोस देतात, त्यांचे समर्थन करतात व दुसऱ्या पक्षाला दोषी धरतात. शोषित व अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गांचा वापर केला जात नाही. काही वेळा गांधीजींच्या अहिंसक मार्गाचा उपयोग व्यक्तिगत वा गटाच्या स्वार्थासाठी सरकारवर दडपण आणण्यासाठी केला जातो, तीही चूक आहे. आपल्या अट्टाग्रहासाठी अशा साधनांचा वापर केला तर लोकशाहीची आपण प्रतारणा करीत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. गांधी विचारांची मार्मिक मीमांसा. महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या लेटेस्ट किल गांधी या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने गांधी हत्येचे कारस्थान, घटनेचा तपास आणि खटल्याविषयीच्या नोंदी तपशिलाने पुढे आल्या आहेत. 30 जानेवारी 1948 नंतर वेगवेगळ्या लोकांनी गांधीजींच्या हत्येविषयी आपापले सिद्धांत मांडले. त्यातील काही अगदी निराधार होते. अनेक खोट्या गोष्टी सत्य म्हणून सांगण्यात आल्या. अनेक अर्धसत्य पूर्णपणे खरे असल्याचा अभ्यास तयार केला गेला. हिंदूंचे नुकसान करणाऱ्या गांधीजींच्या पाकिस्तान दार्जिण्या वृत्तीमुळे चिडून नथुराम गोडसेने हे कृत्य केले, म्हणून त्या कृतीला गौरवण्यातही आले. महात्मा गांधीजींच्या फाळणीसाठी जबाबदार होते. महात्मा गांधी मुसलमानांना पाठीशी घालत होते आणि हिंदूंना त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. महात्मा गांधीजींना आणखी जगू दिला असत तर त्यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेनेच आधी नुकसान केले असत. महात्मा गांधींनी भारत सरकारला 55 कोटी रुपये पाकिस्तानात देण्यासाठी भाग पाडले. महात्मा गांधींनी हिंदू निर्वासितांच्या हलाकीकडे दुर्लक्ष केले आणि फाळणीच्या वेळी भारतात राहिलेल्या मुसलमानांचे लाड केले. भारत मातेला वाचवण्यासाठी महात्मा गांधींना मारणे हा एकच उपाय होता. महात्मा गांधींच्या वधाचे समर्थन करण्यासाठी कडव्या उजव्या विचारसरणीचे हिंदुत्ववादी आणि गोडसेचे पाठराखे यांनी तेव्हापासून आजपर्यंत अशा असत्याचा प्रचार सुरू ठेवला आहे. पण त्यात काहीतरी सत्य आहे का? भारतातील एक पिढी हे सर्व सत्य आहे या समजुतीवर वाढले आहे. जेव्हा गांधीजींच्यावर हल्ला झाला तेव्हा दुसरा गाल पुढे करणाऱ्या गांधीवादाच्या मौनामुळे अशा विधानांना नकळत पुष्टीच मिळत गेली.
30 जानेवारी 1948 च्या हल्ल्याआधी गांधीजींच्यावर जीवघेणे हल्ल्याचे 4 प्रयत्न झाल्याचे अधिकृत नोंद आहे. हे कुणाला ठाऊक आहे का? अयशस्वी ठरलेल्या 5 प्रयत्नांपैकी 4 प्रयत्न झाले तेव्हा मुस्लिम लीगच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे नाव देखील नव्हते. हे चारही प्रयत्न अतिरेकी उजवे हिंदू विचारसरणीच्या उच्चवर्णीय आणि पुण्यातील लोकांनी केले होते. 4 पैकी 3 प्रयत्नांमध्ये नारायण आपटे आणि गोडसेची टोळी होती आणि त्यातील 2 प्रयत्नात नत्रुंग पकडला गेला होता. दुसरीकडे काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळातील काही सदस्यांना या वृद्ध व्यक्तीची लोडबोड पसंत नव्हती. महात्म्याला हुतात्मा ठरवून मग त्यांच्या बरोबर जगणे त्यांच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर होते. गृहमंत्री सरदार पटेल यांना मिळालेल्या एका गुप्त अहवालानुसार पोलीस दलातील आणि सरकारी सेवेतील अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे गुप्तपणे सदस्य झाले होते आणि या अतिरेकी हिंदू संघटनेच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांच्या विचारसरणीचे समर्थन करत होते. गांधी हत्तीच्या टोळीमधील सभासद हे या अतिरेकी संघटनेचे सल्लेदार होते. या दोषामुळे या दोघांमुळे काही गुप्त संबंध असला पाहिजे का? ज्या पद्धतीने चौकशी केली गेली आणि गांधीजींच्या जीवितांचे रक्षण करण्यात पोलिसांनी जी उदासीनता दाखवली ते बघता असे वाटू शकते की चौकशीमधून काही शोधण्यापेक्षा काही लपवण्याचा प्रयत्न जास्त केला गेला. या म्हणण्याला बळकटी मिळते. 20 ते 30 जानेवारी 1948 या काळात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमधून गांधीजींची हत्या टाळण्याऐवजी हल्लेखोरांचे काम सुरू करण्याच्या दिशेने मुद्दाम प्रयत्न केले का असे वाटू शकते. गांधीजी ब्रिटिशांना हुसकून लावण्यात यशस्वी ठरले. दुर्दैवाने त्यांच्या राजकीय वारसांना त्यांच्या नैतिकतेचे अनुसरण करता आले नाही. त्यांच्या दृष्टीने गांधी हे पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. त्यांची उपयुक्तता संपली होती आणि आता त्यांचा फक्त उपद्रव होत होता. काँग्रेस बरखास्त करावी अशी सूचना गांधीजींनी केली होती. फाळणीची प्रक्रिया मागे घ्यावी म्हणून ते पाकिस्तानमध्ये जायला तयार होते. समाज निर्मितीच्या त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी काँग्रेसला अल्पकालीन राजकीय हेतूने प्रेरित झालेली धोरणे रद्द करायला भाग पाडले. समाज सुधारणा चळवळ चालू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. संत ग्रामोद्योग प्रतिरूपाला पसंती देऊन त्यांनी भारताच्या जलद औद्योगिकरणाला विरोध केला. त्यांना वाटत होते की मंत्र्यांनी जनतेचे सेवक म्हणून वागावे आणि आपले प्रशस्त बंगले निर्वासितांना आसरा देण्यासाठी खाली करावे. गांधीजींच्या राजकीय वारसांना अशा अव्यवहारी वृद्ध व्यक्तीचे अस्तित्व कसे सहन होणार? काही ना काही कारणाने ते या परिस्थितीतून आदर्श झाले तर काय नुकसान होणार होते? समाजातील काही घटकांना त्यांच्याबद्दल राग होता. तो राग असाच उसळत राहून त्या शांतीदूताच्या आहुती पडली तर काय फरक पडणार होता? देशाची स्पष्ट फाळणी करून भारत हे बिगर मुस्लिम राष्ट्र तयार करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या योजनांना त्यांनी खो घातला म्हणून या संघटनेचा त्यांच्यावर राग होता. गांधींच्या हत्येला जवळजवळ 60 वर्ष झाली पण अजूनही कितीतरी गोष्टी अंधारातच आहेत. भारताची फाळणी आणि नंतर झालेला मानवतेचा संहार हे विषय अजूनही ज्वलंत आणि संवेदनशील आहे. अतिरेकी हिंदुत्ववाद यांनी फाळणी आणि नंतरच्या परिणामामध्ये त्यांच्या दृष्टीने गांधीजींची भूमिका कशी होती हे अत्यंत रंगवून सांगितले आहे. तर गांधीवाद्यांनी या विषयावर गप्प बसण्याची भूमिका घेतली आणि काँग्रेस जण आपल्यातच गर्क राहिले. त्यामुळे गोडसेवाद्यांच्या म्हणण्याला जास्त जोर मिळत गेला. लेटेस्ट किल गांधी हे पुस्तक लिहिताना आधी प्रसिद्ध झालेली पुस्तके खून खटल्याच्या नोंदी चौकशीचे अहवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी आणि न्यायाधीशांनी लिहिलेली पुस्तके वर्तमानपत्रातील बातम्या गांधी कोट वाढल्याने माझ्या कानावर आलेल्या घटना गोष्टी गांधीजींच्या निकटवर्तीयांना बसलेले आश्चर्याचे धक्के आणि तोंडी ऐकलेल्या कहाण्या यांचे संदर्भ घेतले आहेत. 1940 दशकाच्या मध्यास भारताची जी स्थिती होती त्याच परिस्थितीत आज आपला देश जात आहे. संधू साधू आणि स्वार्थी राजकारण्यांनी मतदारसंघाची जाती आणि उपजातीनुसार विभाजन करून लोकशाहीची थट्टा चालवली आहे. स्वार्थी मुस्लिम धर्मगुरु आणि त्यांच्यातील संधू साधू नेतृत्व यांच्या कृत्यामुळे अतिरेकी हिंदुत्ववाद्यांना बळ चढले आहे आणि त्यांनी मुस्लिमांना भारतातून घालवून देण्याचे आणि त्यांच्या जन्मभूमीत त्यांना गुलाम बनवू पाहण्याची आपली मोहीम पुन्हा सुरू केली आहे. हिंदू श्रेष्ठत्ववादांचा एक गट गांधी आणि आंबेडकरांच्याही पूर्वी अस्तित्वात आलेला ब्राह्मणी वर्चस्व असलेला समाज पुन्हा निर्माण करू पाहत आहे. आपल्याला पुन्हा मानवी सहार नको आहे. आम्हाला कोणत्याही जातीचे श्रेष्ठत्व नको आहे.
धर्माधर्मामध्ये आम्हाला युद्ध नको आहे. जातीभेद करणे म्हणजे जातीय शुद्धीकरणाची पहिली पायरी होय. आपल्याला हिटलर आणि मिलेसेविच्या काळात परत जायचे नाही. दादागिरी करणाऱ्या एखाद्या महाशक्तीच्या मर्जीवर जग अवलंबून राहू शकत नाही. आपण भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र होऊन एकत्रित देशाचे व गांधींचे स्वप्न पूर्ण करायला हवे. भारताला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदू महासभेच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेची गरज नाही. आपल्याला पुन्हा फाळणी नको, प्रदेशाची ही नको आणि हृदयाची ही नको. महात्मा गांधी आणि भारताचा स्वातंत्र्य संग्राम. 1915 मध्ये गांधीजी भारतात परत आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनातून बोलले, पण खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळकृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळकृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. महात्मा गांधीजी सत्याचे प्रयोग. महात्मा गांधी हे बहुधा भारतीय राजकारणातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व असाव. प्रत्येक भारतीयाला त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं. प्रेमाने अथवा द्वेषाने मात्र ते त्यांना दुर्लक्षित करू शकत नाहीत. बरेचदा तथाकथित पेटलेल्या तरुणांमध्ये गांधीवर टीका करण्याची फॅशन दिसून येते. गांधीवर टीका केल्याने आपण आपोआपच झालवादी, क्रांतिकारक, शूर वगैरे होतो असाही समज आढळतो. काही वेळा ही मत एकांगी संकुचित स्वरूपाची नाटकं पाहून किंवा तत्सम साहित्य वाचून बनलेली असतात. मला हे मानावं लागेल की मी स्वतः बराच काळ या पंथ होतो. शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासातून गांधी कळण्याची शक्यता फारच कमी. गांधी बद्दल बोलण्याआधी शालेय इतिहासापेक्षा खुद्द त्यांच्या साहित्याची ओळख असणं जास्त योग्य. इतरांचं माहित नाही, पण निदान आपल्यासाठी तरी गांधीजींचं वाङ्मय कधीही सोपं नव्हतं. वाचताना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, इथे पाणी बरंच खोल आहे, काहीतरी समजण्याचं राहून गेलो आहे असं वाटत राहिलं. त्यांच्या वाङ्मयाचं परिशीलन आणि त्यानुसार त्यांनी घालवलेले जीवन यांचा अभ्यास एवढाच एकच मार्ग गांधी समजण्यासाठी उपलब्ध होतो. काही वर्षापूर्वी गांधीजींचे सत्याचे प्रयोग आणि आत्महत्या या पुस्तकामध्ये पाहायला मिळालं. गांधीजींच्या साध्या भाषेने मन केव्हाच काबीज केलं होतं, मात्र त्या साध्या भाषेत वज्र लपलेलं आहे याचा अंदाज प्रथमच आला नाही. अतिशय शांतपणे पहिल्या पानावर ते आपल्या वडिलाविषयी विविध पुढील विधान करतात. वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रेमी, प्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयाशक्ती ही असावे. त्याचा शेवटचा विवाह 40 वर्षानंतर झाला होता. या वाक्याने मी थरारलो होतो. आयुष्यभर पावलोपावली सतत कठोर आत्मपरीक्षण करणाऱ्या गांधीजींनी प्रत्यक्ष स्वतःच्या वडिलाबाबत लिहिताना देखील तीच दृष्टी कायम ठेवली. संयम बाळगताना लेखणीचा धार कमी होऊ दिली नाही. लहानपणी सतत वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या, वडिलांच्या अनेक गुणावर लुब्ध असलेल्या गांधीजींना त्यांच्याबद्दल इतकं सडेतोड लिहिणं सोपं गेलं असेल. या अनासक्त स्थितीला येण्यासाठी किती कष्ट, दुःख, आलापेष्टा सोसावे लागले असतील हे त्या महात्म्यालाच ठाऊ. गीतेत सांगितलेली स्थितप्रज्ञ अवस्था कदाचित हीच असेल. गांधीजींचा हा समतोल संयम शब्दामध्ये दिसून येतो. स्वतःचे राजकीय गुरु मानलेल्या गोपाळकृष्ण गोखलेवरच गांधीजींचं लिखाण म्हणजे या समतोलाचा उत्कृष्ट आदर्श आहे. स्वतःच्या आयुष्य वाळत घातलेल्या कपड्याप्रमाणे उघड टांगून दाखवणारी आत्मचरित्र कमी नसावीत. भाषेचा चटचटीतपणा, विशिष्ट प्रसंग खुलवून सांगण्याची किमया, अनाठायी आत्मसमर्थन वगैरे नेहमीचे यशस्वी प्रकार या पुस्तकात कुठेही नाही. इथे आहे फक्त थेट हृदयाला भिडणारी भाषा. एखाद्या शास्त्रज्ञाने आपल्या प्रयोगाबद्दल लिहावे तसंच, परंतु जराही खडबडीत वृक्षपणा न आणता केलेले हे लिखाण आहे. स्वजनांच्या बाबत देखील सत्याची तडजोड न करणाऱ्या या महात्माची सत्य अहिंसेसाठीची कळकळ पानपणे दिसून येते. कारण सत्य अहिंसा ही गांधीसाठी केवळ शब्द नव्हते तर ती त्यांच्या आयुष्याची साधना होती. गांधीजींनी आपलं सारं आयुष्य त्यांच्यासाठी वेचलं आणि शेवटी आयुष्याचं बलिदान देखील त्यासाठीच केलं. महात्मा गांधी आणि कामगार. महात्मा गांधी जगाला सत्य, अहिंसा, व्यक्तिगत सत्याग्रह यांची शिकवण दिली. गांधीजींची कामगारांच्या बद्दल स्पष्ट मते होती. त्यांनी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती. गांधीजी हे अहिंसेचे पायिक असल्याने त्यांचा वर्ग संघर्षावर विश्वास नव्हता. सापेक्षताचे तत्वाचे जनक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गांधीजी विषयी लिहिले आहे की आपल्या नशिबाचे आभार मानले पाहिजेत की एवढ्या मोठ्या विचारवंताचे आपण समकालीन आहोत जो येत्या पिढीसाठी एक आदर्श ठरेल. खरे तर पुढील पिढ्यांचा विश्वासही बसणार नाही की अशा कोणी व्यक्ती खरोखरच या भूतलावर होऊन गेली. महात्मा गांधी हे भारतीय इतिहासात एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की त्यांचा भारतीय जीवनाच्या प्रत्येक अंगाशी स्पर्श झाला आहे. बेरोजगारी, निरक्षरता, अस्पृश्यता, व्यसनाधीनता,
महिलांना समानता, आहार, व्यायाम, मातृभाषा, वैयक्तिक सचोटी अशा एक ना अनेक गोष्टीबाबत त्यांनी सफल व कृतिशील विचार केलेला दिसतो. त्यांच्या काळात अर्थातच अनेकांचे त्यांच्याशी मतभेद होते. खुद नेहरूंच्या औद्योगिकरणाच्या धोरणाच्या बाजूने ते नव्हते. त्यांचे शिक्षण विषयक विचार रवींद्रनाथांच्या विचारापेक्षा वेगळे होते. ते फाळणे विरोधी होते. पण भारतात त्यांना ना हिंदू राष्ट्र हवे होते ना धर्मनिरपेक्षता, तर त्यांना सर्व धर्म संभव हवा होता. कामगाराबाबतही महात्मा गांधीजी यांची काही मते होती. ते कामगाराने युनियन करण्याविरुद्ध नव्हते. त्यांनीच अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली. पण त्याच काळात 31 ऑक्टोबर 1920 ला स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसला त्यांनी संलग्नता नाकारली. पुढे 1926 साली आयटकच्या 6व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून श्री विवेगिरी यांनी संलग्नतेचे आवाहन करून महात्मा गांधी यांनी नकारच दिला. महात्मा गांधी यांच्या नकारापाठीमागचे आयटकचा वर्ग संघर्षावरील विश्वास हे कारण होते. आणि महात्मा गांधीजी हे होते अहिंसेचे पायी. ते म्हणत, कामगारांनी समजून उमजून संघटना बनवली तर त्यांच्या विरोधात कोणी टिकू शकणार नाही. म्हणून वर्ग संघर्षाची गरज नाही. त्यांच्या मते मिल मालक मिल या सामाजिक संपत्तीचे विश्वस्त असतात आणि मालक व कामगारांनी मिळून सामाजिक हिताचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. त्यांनी संप करू नये तर सक्तीच्या लवादाकडे तक्रार न्यावी. आणि तरीही त्यांचा प्रश्न सुटला नाही तर महात्मा गांधी हे स्वतः उपोषण करतील. पण कामगार